हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर काल मी व्हिडिओमध्ये भरपूर रडली, कारण कसं आहे, अवस्था तशीच आहे की तुम्ही माझ्या घरात धिंगाणा बघू शकता, किती धिंगाणा झालेला आहे। जे म्हणतात ना आपण, स्वराज इथं मस्तपैकी झोपलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता वाजले होते 1:30। मला पण 2-3 दिवस झाले बरं नाही आहे, परंतु घरी आली तर अक्षरशः उंदराने माझ्या घरात धुमाकूळ घालून दिलेला होता। लाईनचे वायरं वगैरे कुरतडून ठेवली होती, काही धान्य वगैरे बाहेर होतं तर ते धान्य अक्षरशः त्यांनी म्हणजे पूर्ण घर किचनमध्ये हे केले होतं, आणि ते उंदराची घाण वगैरे पूर्ण घरात 2 दिवसात एवढं म्हणजे घाण झाली होती गॅस वरट्यावर, त्याच्यानंतर पूर्ण रॅकीवर। तर त्याच्यामुळे आज मला किचन क्लिनिक म्हटलं थोडं थोडं करून घ्यायचं, कारण करमत नाही आहे। आणि आता असं माहिती पडलं, वकिलाने सांगितलेलं आहे की माझ्या नवऱ्याला म्हणजे गणेशजीला 1.5 महिना जमानत भेटू शकत नाही। तर आता येणाऱ्या शुक्रवारी मी त्यांना भेटायला जाणार आहे, कारण कसं आहे, एक वेळा मी त्यांना भेटून येणार आहे आणि त्यांना हे सर्व कंडिशन सांगून देणार आहे की तुम्ही तर इथं जाऊन बसले, परंतु तुमचे आईबाबाचे वगैरे हाल किती होत आहे ते सांगू नाही शकत। काल माझ्या सासूबाईच्या घरातील गॅस गेला, तर आता ते साधारण मोठ्या सुनीला बोलायला गेले तर मोठी सून डायरेक्टली बोलली, म्हणजे माझी मोठी जाऊ माझ्या सासऱ्यांना बोलली की आधी पैसे द्या, नंतरच मी तुम्हाला सिलेंडर घेऊन देणार, आणि स्वयंपाक करताना पण त्यांना बोलत होती। तर मला हे सांगा की आजकाल सुना अशा आहेत की प्रमाणाच्या बाहेर, त्यांना सासू सासऱ्यांचं धनसंपत्ती चालते, पैसे चालते, भांडी चालतात आणि त्यांचं घर पण चालते, परंतु एक दिवस त्यांची अशी काय अवस्था झाली, आणि गणेशजीमुळेच हे सर्व काही होत आहे, कारण त्या व्यक्तीने असे कांड करून ठेवले, त्याच्यामुळे कोणीच इज्जत देत नाही, कोणीच देत नाही। आम्ही तर आमचं जीवन कसं तरी जगतच आहोत। तर रात्री मला कॉल आला, सासऱ्यांचा बाबांचा कॉल आला की सिलेंडर गेलेला आहे। मी म्हटलं आताच ॲडजस्ट करा, उद्या सकाळी तुम्ही सिलेंडर भरून घेऊन या। तर तेव्हा माहिती पडलं की जाऊबाईंनी त्यांना डायरेक्टली बोलले की आता इथं कशाला आले स्वयंपाक करायला, तुमचं तुम्ही बघा, म्हणजे तुमचं तुम्ही बघा, म्हणजे ज्या मुलाच्या घरात म्हणजे ज्या मुलाच्या ठसणीवर माझी जाऊ एवढी बोलते ना बाई, ते घर माझ्या सासऱ्यांचं आहे आणि त्यांनीच तुझ्या नवऱ्याला जन्म दिलेला आहे, थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची लाज ठेव, उद्या ही वेळ तुझ्या आईबाबावर येईल ना, तेव्हा तुला कळेल की आपण कसं वागलो होतो आपल्या सासू सासऱ्यांसोबत। लाज वाटली पाहिजे की आपण त्यांच्याच घरात राहत आहो, आणि एक दिवस जर त्यांच्यावर अशी वेळ आली तर आपण डायरेक्टली त्यांना बोलून दाखवत आहो। अरे जराशी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा रे, नाहीतर तेही विकून खासाल। एक दिवस असा वेळ येणार की तुमचे मुलंसुद्धा तुम्हाला असाच त्रास देणार, तेव्हा तुम्हाला समजणार की आपण आपल्या सासू सासऱ्यांना किती त्रास दिला। तर असो, तर हे मी आधीच पेपर वगैरे घेऊन ठेवलेले होते, आणि किचन ओट्यावर ठेवायसाठी रॅक पण घेऊन ठेवलेली होती, आणि आता मी इथं रॅकमधले जे भांडे असतात ना, डब्बे वगैरे, ते घासून घेत आहे। रात्रीचे 8-8:30 वाजले होते, कारण कसं आहे, स्वराजला थोडं थोडं खेळवत असते आणि नंतर मी माझे कामं करत होते, आणि मलासुद्धा करमत नव्हतं, म्हणून म्हटलं चला करमत नाही आहे तर थोडं, तर म्हटलं आपली कामं वगैरे करून घेऊया। आणि येणाऱ्या शुक्रवारी मला गणेशजीला भेटायला पण जायचं आहे, कारण कसं आहे की त्यांचं आधार कार्ड वगैरे जे डॉक्युमेंट आहे ते माझ्याकडे आहे, तर ते वकिलाला त्यांचे सर्व डॉक्युमेंट वगैरे मला नेऊन द्यायचे आहेत, आणि बघते एक वेळा सासू सासऱ्यांना सुद्धा भेट घेऊन येते, कारण कसं आहे अशा परिस्थितीत आपणही त्यांची जर साथ सोडली तर काही अर्थ नाही आहे आपल्या जीवनाला असं मला वाटते। माझा राग फक्त त्या व्यक्तीवर आहे, त्या आईबाबांवर माझा राग नाही आहे, कारण त्या दिवशी जेव्हा त्यांना अरेस्ट झाली होती त्याही दिवशी मी ते बोलले होते आईबाबा, तर म्हटलं आईबाबाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आईबाबांवर लक्ष ठेवणार, आणि शेवटी ते त्यांचे नाही माझेसुद्धा आईबाबा आहे। कारण कसं आहे, आज जर आपण त्यांना दुखू तर आपल्या असण्याला आणि नसण्याला काहीच किंमत नाही। त्या व्यक्तीने तर काही कांड करताना किंवा आज जाताना कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही की आपल्या मागं आपले आईबाबा आहे। बायकोचा मुलांचा तर विचार केला नाही, पण निदान आपल्या आईबाबाचा तरी त्या व्यक्तीने विचार करायला हवा होता। आज त्या रेणुताईसुद्धा तिथं ॲडमिट आहे, त्यांची अवस्था किती वाईट झालेली आहे, रडू रडू अक्षरशः त्यांची बीपी लो होत आहे, त्या ॲडमिट आहे। म्हणजे एका व्यक्तीमुळे पूर्ण घराला त्रास होत आहे, त्याच्यामुळे आता बघूया काय होते काय नाही। तर आता शुक्रवारी मी त्यांना भेटायला जाणार आहे, आणि सर्वांना तुम्ही सर्वजण मला तुम्ही विचारत आहे की बाबा स्वराजची तब्येत कशी आहे कशी आहे, तर स्वराजची तब्येत मस्त फिट अँड फाईन आहे, स्वराजची कोणीही काळजी करू नका, तुमच्या आशीर्वादाने स्वराज मस्त आणि ठणठणीत बरा आहे। तर आता इथं सर्व माझं ते रॅकेतले भांडे वगैरे घासून झालेली होती, आणि सगळ्यात अगोदर मी गॅस ओटा वगैरे जे स्टाईल असते ना ती शॅम्पूने स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे,
आणि आता मी गॅस ओटा पुसून घेणार आहे आणि नंतर भांडी वगैरे लावणार आहे. आता तुम्ही म्हणणार की अशा अवस्थेत तू हे कशी काय काम करू करत आहेस, तर कसं आहे जे झालं ते होऊन गेलेलं आहे. त्या व्यक्तीने हे सर्व कांड करताना विचार केला नाही, त्याच्यामुळे मी सुद्धा आता कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही. बस एक वेळा त्या व्यक्तीला बाहेर आला तो व्यक्ती की त्या व्यक्तीला आता मी ज्या दिवशी जेलमध्ये जाणार शुक्रवारी भेटायला, त्यावेळेस मी त्या व्यक्तीला स्पष्ट ही गोष्ट सांगून देणार आहे की हे बघ, तू इथून सुटून आल्यानंतर तू तुझं काम बघ, तुझी आई बाबा बघ, तुला काय करायचं आहे ते कर, परंतु कधीही मला किंवा माझ्या मुलांना भेटायला येऊ नको. कारण कसं आहे, काही अर्थ नाही आहे. इतका मी मार खाल्ला, इतकं लोकांचे टोमणे, सर्व काही मी सहन केलं, इतकं मला सर्वजण म्हणत होते की या व्यक्तीला तू माफ करू नको, माफ करू नको, माफ करू नको. परंतु त्यांच्या बहिणीने आणि त्यांच्या आईबाबाने सपोर्ट घेतला आणि चल एक वेळा आमच्या मुलाला किंवा आमच्या भावाला चान्स दे. तर ठीक आहे, मी एक वेळा तर त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या भावाला चान्स दिला, परंतु त्या व्यक्तींची गलती नाही. त्या व्यक्तीने तर एवढाच बघितलं की माझ्या भावाचा किंवा माझ्या मुलांचा संसार सुखाचा झाला पाहिजे, परंतु या व्यक्तीने शेण खाल्लं. या व्यक्तीला कळलं नाही की आपल्यासाठी इतक्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे, तर यांच्या आशेवर पाणी फिरवायचं नाही. आणि व्हिडिओ मी याच्यासाठी टाकत असते की जेणेकरून तो व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला समजलं पाहिजे की आपण गेल्यानंतर काय झालं, काय नाही, हिने कोणत्या परिस्थितीत ऑपरेशन केलं, पैशाची अरेंजमेंट कशी केली, आपण गेल्यानंतर यांना किती त्रास झाला, कोणत्या कोणत्या दिवशी यांनी काय केलं काय नाही. आणि जेव्हा माझा मुलगा मोठा होणार ना, तर तेव्हा माझ्या मुलाला पण समजलं पाहिजे की बाबा आपले पप्पा कुठं होते जेव्हा आपले ऑपरेशन झाले, आपल्या मम्मीनं काय केलं काय नाही. मला बाकीच्या समाजाशी खरंच काही घेणं देणं नाही आहे, कारण समाज फक्त नावं ठेवायला येते, पोसायला कोणी येत नसते. त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकायचं एकच कारण आहे की मला माझा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला दिसलं पाहिजे की त्याचं ऑपरेशन, त्याचं एज्युकेशन कोणत्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे आणि त्याच्या पप्पाची लायकी काय आहे. बस एवढ्याचसाठी मी व्हिडिओ टाकत असते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करत जा, नाही आवडत ना तर तुम्ही डिसलाईक करा. आणि राहिला कमेंट बॉक्सचा प्रश्न, तर ते मी मुद्दामून बंद केलेला आहे, कारण काही लोक फक्त मला इरिटेट करायला आणि हेट स्पीच बोलायला कमेंटचा वापर करत होते आणि 90% कमेंट हेच होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटलं माझ्या आयुष्यात आधीच मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे, मला कमेंटचं टेन्शन नको होतं, म्हणून आता आयुष्यातही मी कमेंट बॉक्स कधीच चालू करणार नाही. ज्यांना बघायचं असेल ते बघणार, ज्यांना नाही बघायचं असेल ते नाही बघणार. तर इथं माझी रॅक वगैरे सेट झालेली आहे, त्याच्यानंतर किचन ओट्यावरची रॅक छोटीशी घेतलेली आहे, तर ती सुद्धा सेट झालेली आहे. आणि नंतर आईने स्वयंपाक वगैरे बनवून आणलेला आहे, कारण मी कामं करत होती त्याच्यामुळे आईने स्वयंपाक बनवून आणलेला होता मस्तपैकी. मेथीचं बेसन, पोळी आणि हिरवा ठेचा, तुरीचे दाणे, मेथी, सर्व काही वाळून आणलेलं आहे. आणि आम्ही आता एकत्र किती दिवसानंतर आईसोबत एकाच ताटात मी जेवण करत आहे. आणि स्वराज बघू शकता तुम्ही, स्वराजचं जेवण झालेलं आहे. स्वराजला आता औषधी वगैरे देणार आहे आणि झोपून देणार आहे. स्वराजचं खाण्यापिण्याकडे भरपूर लक्ष द्यावं लागते, त्याला मीठ वगैरे जास्त द्यावं नाही लागत. तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेला. आणि स्वराज बघा कशा मस्त्या करतो, प्रमाणाच्या बाहेर मस्त्या करतो, कधी स्वराला त्रास देतो, कधी मला त्रास देतो. आणि आई असल्यामुळे खरंच मला खूप धीर आला आणि एवढ्या दिवसानंतर आई तुम्हाला दिसलेली आहे. तर अशा पद्धतीने उंदराने पूर्ण घरात धिंगाणा घालून ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही, ही जी घाण आहे ना, हे उंदराची आहे. त्या दिवशी नैवेद्य वगैरे देवाला ठेवलेला होता, तर ते बघा पूर्ण त्याने नैवेद्य वगैरे आणि ते घाण सर्व घरात. आणि एवढा खराब दुर्गंध येत होता प्रमाणाच्या बाहेर, त्याच्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये साफसफाई करावं लागली. बघू शकता तुम्ही किती घाण आणि इतका दुर्गंध वाईट येत होता की जेवायचीसुद्धा अक्षरशः गॅसजवळ इच्छा नव्हती होत. तर अशा पद्धतीने मी किचन क्लीनअप केलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तरच तुम्ही लाईक करा, नाही तर डिसलाईक करू शकता, आवड तुमची आहे. जास्तच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता, ते सुद्धा तुमची इच्छा आहे. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आई स्वरा आणि स्वराज झोपलेल्या आहे आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:45. तर 12:45 पर्यंत मी किचन क्लिनिंग केलेलं आहे. तर बाय बाय सर्वांना.